राज्य परिवहन व महामंडळाच्या मनमाड आगारातून सोमवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून नाशिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळा, नगर इतरही बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. जर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर इतरही मार्गावर आणखी बस सेवा सुरू केली जाईल अशी माहिती मनमाड डेपोचे आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी यांनी दिली आहे. तब्बल 4 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा ठप्प झाली होती. मध्यंतरी ही बस सेवा सुरू झाली, पण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे राज्य आणि जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. परिणामी प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे मनमाड आगाराचे दररोज सुमारे 5 लाख रुपये उत्पन्न ठप्प झाले होते. सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने मनमाड आगारातून तुर्तास मनमाड ते नाशिक, मनमाड धुळे, मनमाड नंदुरबार, मनमाड जळगाव, मनमाड भुसावळ तसेच मनमाड नगर अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. सरकारने 5 टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार आपण बससेवा सुरू करत आहोत. किमान आपल्या नियमित कामासाठी अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना मनमाड ते नाशिक तसेच इतर ठिकाणी दररोज प्रवास करता येणार आहे. आजपासून राप महामंडळामार्फत ज्याप्रमाणे शासनाने आपल्याला जे आदेश दिलेत आणि अनलॉकची प्रक्रिया जी सुरू केलेली आहे, ते 5 लेवलमध्ये आपल्याला अनलॉक सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण राप महामंडळाच्या आपण बस फिराया सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मनमाड आगाराच्या आपण नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ, नंदुरबार तसेच या बाजूला शिर्डी आणि नगरसाठी आपण बस फेऱ्या सध्या पण सोडलेल्या आहेत. तरी सदर बस फेऱ्यांचा प्रवाशाने लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच प्रवासी गरजेनुसार आपण अजून फेऱ्यांचं नियोजन करून पुढील फेऱ्या आपण देखील टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत.